वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडून चोरी केल्याची घटना गुरुवारी घडली. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील एकाच रात्री दोन दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी 16,500 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. शटर तोडून 16,500 रुपये किमतीचे मोबाईल लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेची माहिती लोणी खुर्द येथील ग्रामस्थांनी शूर पोलीस ठाण्याला दिली. या घटनेची माहिती मिळताच शूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर एम जाधव, रजाक शेख, दीड जमाधार पी आर जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन पोलीस घटनास्थळी हजर झाले. यावेळी सुमित मगर यांच्या सुमित मोबाईल शॉपी मधून सुमारे 16,500 रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा हाफिज शेख यांच्या अकिल जनरल स्टोअर कडे वळवला. मात्र त्यांच्या हाती तेथे काही लागलं नाही. गेल्या अनेक दिवसांपासून लोणी खुर्द गावासह परिसरात दरोडे आणि दुकान फोडण्याच्या अनेक घटना घडल्या असून वर्षभरात लोणी खुर्द येथील दुकानं फोडण्याची ही चौथी वेळ आहे. मात्र अद्यापर्यंत हा चोरटा कोण आहे याचा अजून शूर पोलीस स्टेशनला तपास लागला नाही. यामुळे शूर पोलिसांसमोर हे चोरट्यांचं मोठं आव्हानच उभं राहिलंय. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच यावेळी वैजापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्ष पोत्तार यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलीस आणि ग्रामरक्षक दलाची रात्रीची गस्त वाढवण्याची सूचना ग्रामरक्षक दलाचे अध्यक्ष अजय निकम आणि उपाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांना केल्या. गावकरी आणि आजूबाजूच्या गावाच्या लोकांना माझं आव्हान आहे की आपल्या स्वतःची सुरक्षा एक स्वतः करावी आणि आपल्या दुकानमध्ये गल्ल्यामध्ये संध्याकाळी दिवसभरात केलेला जो व्यवसाय आहे, जो व्यापार आहे, त्याचा आलेला जो पैसा आहे तो आपण आपल्या घरी घेऊन जावा. आणि व्यापाऱ्यांना माझी सर्व विनंती आहे की आपण एक दोन वॉचमॅन जर ठेवले आणि ग्राम सुरक्षा दलाला जर मदत केली, ग्राम सुरक्षा दल सुद्धा आपल्या इथे नेमलेला आहे. ग्राम सुरक्षा दलाने सुद्धा एक आपलं गाव आहे, आपलं घर आहे असं समजून जर थोडं जागरण जर केलं तर मला वाटतं ह्या चोऱ्याला पूर्ण आळा बसेल. यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक महादेव घुगे, प्रकाश मिसा, सीताराम चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्याचबरोबर या परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक आर एम जाधव यांनी ग्रामपंचायतींना केल्या आहेत.